पनवेल महापालिकेच्या माध्यमातून भिंगारी गावात पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकण्यात येणार असून या कामाचं भूमिपूजन भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत यांच्या हस्ते जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे यांच्या उपस्थितीत गुरुवारी झाले. पनवेल महापालिकेच्या माध्यमातून तसेच भाजपच्या लोकप्रतिनिधींच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे महापालिका क्षेत्रात अनेक विकासाची कामे ही मार्गी लागत आहेत. त्यानुसार भिंगारी गावात पाण्याची पाईपलाईन टाकण्यासंदर्भात माजी उपमहापौर चारुशीला घरत, माजी नगरसेवक अजय बहिरा, तेजस कानपिळे यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पाठपुरावा केला होता. त्यांच्या या पाठपुराव्याला यश आलं असून लाड अळी आणि भोसले अळी येथे 800 मीटरच्या 4 इंचाची पाईपलाईन टाकण्यात येणार आहे. या कामाचं भूमिपूजन भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे यांच्या हस्ते झालं. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, माजी उपमहापौर चारुशीला घरत, माजी नगरसेवक प्रभाकर बहिरा, अजय बहिरा, तेजस कानपिळे, शंकर म्हात्रे, व्ही आर परदेशी, जगदीश परदेशी, स्वप्नाली परदेशी, किरण मडवी, रुपेश परदेशी, रवी जाधव, काशीनाथ लाड, मोहन भोसले, जीवन मडवी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि महिला उपस्थित होत्या. आज तालुक्यातील भिंगार या गावामध्ये पाण्याचा बऱ्याच 2 वर्षापासून जवळजवळ प्रॉब्लेम होता आणि तो प्रॉब्लेम होत असताना जे नगरसेवक अजय बहिरा असतील, चालताई असतील आणि आमचा तेजस बहिरा असेल, तेजस कानपिळे असेल, यांच्या माध्यमातून जवळजवळ पाठपुरावा सतत करत होतो. आमच्याकडे येतच होते पण माननीय महानगरपालिका जे नेते आहेत, आमचे सभागृह नेते आहेत, परेश ठाकूर असतील किंवा माननीय आमदार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज तर हा त्यांना ती नवीन लाईन टाकण्याचा कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या आमचे ज्येष्ठ नेते भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष पुरे साहेब उपस्थित असलेले सर्व मान्यवर चारुशीलाबाई घरत व सर्व उपस्थित असलेल्या महिला नागरिक आणि ज्यांना खरोखर या पाण्याचा लाभ होणार आहे ते सर्व इथले उपस्थित असलेले गावकरी. आज पनवेल शहरामध्ये नाही तर मला ते रायगड जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाला असून सुद्धा थोडासा पाण्याचा प्रॉब्लेम आहेच. काही MGP आणि MIDCच्या ज्या लाईन आहेत त्या लाईन जवळजवळ 25-30 वर्षापूर्वी टाकलेल्या लाईन असल्याकारणाने त्या बऱ्याच ठिकाणी लिकेज आहे. पाणी 115 MLD पाणी उचललं जातं पण शहराला पाणी इकडे येताना 85 MLDच पाणी आहे, म्हणजे जवळजवळ 15-20 MLD पाणी हे लिकेज होऊन जातं. आता 15-20 MLD म्हणजे खूप झालं, 1 MLD म्हणजे 10 लाख लिटर जवळजवळ पाणी जातो. परंतु पाण्याचं गैरसोय जरी होत असली तरी नागरिक महानगरपालिकेवर विश्वास आणि इथल्या नगरसेवक असलेले त्यांच्यावर विश्वास आणि त्यांनी त्यांना निवडून दिल्यानंतर त्यांना माहिती की आज किंवा उद्या कधीतरी हा प्रॉब्लेम मी नक्की सॉल्व करते. आणि आज मला आनंद होतो की आज त्याचं इथं भूमिपूजन झालं आणि येणाऱ्या दिवसामध्ये म्हणजे महिनाभरामध्ये साधारण ते काम पूर्ण होईल आणि ह्यांची जी समस्या आहे ती समस्या पूर्णपणे दूर होईल आणि चांगल्या पद्धतीचं पाणी, चांगलं पाणी आणि वेळेवर येणारे जे अवेळी येणारे जे पाणी होतं ते वेळेवर पाणी येईल आणि त्यांची समस्या सुटेल. पण सर्व हे करत असताना भारतीय जनता पक्षाची बांधिलकी आहे की ज्या नागरिकांची जे अपेक्षित त्या नागरिकांना अपेक्षित जे छोटे छोटे प्रश्न असतील ते प्रश्न सोडवण्याचं काम भारतीय जनता पक्षाचे सर्व नगरसेवक करत असतात, माननीय फुगडे साहेब करत असतात व सर्व आपणसुद्धा कार्यकर्ते त्या पद्धतीने काम करत असल्याकारणाने ते प्रश्न कुठला प्रश्न मला वाटतं या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये येणाऱ्या कालावधीमध्ये महानगरपालिकेमध्ये कुठलाही प्रश्न, कुठलीही अडचण, कुठली समस्या राहणार नाही असं मला वाटतं. मला इथं बोलवलं, माझ्या तुम्ही उद्घाटन केलं त्याबद्दल सुद्धा मी आपण सर्वांना धन्यवाद देतो. गेले एक अनेक वर्षापासून ज्या स्थानिक महिला विशेषतः भोसले गल्ली असेल, लाड गल्ली असेल, या भागातल्या नागरिकांची मागणी होती की आम्हाला कमी दाबाने पाणी पुरवठा होतो. त्या अनुषंगाने आमचे स्थानिक नगरसेवक सन्माने अजय बहिरा असतील, भोसले कानपिळे असतील, आमच्या नेते असलेल्या रायगड जिल्हा भागामध्ये सचिव करत असलेल्या तिन्ही नगरसेवकांनी पनवेल नगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे सन्मानित चव्हाणसाहेब यांच्याशी सतत संपर्क करून या ठिकाणी ही 800 मीटर रुंदीची लांबीची आणि 4 इंच व्यास असलेली ही पाण्याची लाईन या ठिकाणी MGPच्या माध्यमातून टाकली. आम्ही कधी गावामध्ये कुठल्या कार्यक्रमाला आलो की गावातल्या नागरिकांची एक तक्रार असे की आम्हाला कमी दाबाने पाणी पुरवठा होते, मला त्रास होते आणि ती मागणी आमचं त्या मागणीच्या अनुषंगाने पनवेलचे आमदार श्री प्रशांत ठाकूर आणि आमचे युवा नेते आणि सभागृह श्री सन्माननीय परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली या तिन्ही नगरसेवकांनी महानगरपालिका प्रशासनाने सतत पाठपुरावा केला आणि आज पाण्याच्या लाईन टाकण्याचा शुभारंभ या ठिकाणी होतोय. MGPचा म्हणजे पनवेल महानगरपालिका निरंतर धरणातून पाणी घेते,
एमजीबी कांडा पाणी घेते आणि एमजीबी कांडा पाणी घेते. भिंगारी गाव असेल या ठिकाणी, धाकटा कांदा गाव असेल या ठिकाणी एमजीबीचा मार्फत महानगरपालिका पाणीपुरवठा देत असते. मला खात्री आहे की या ठिकाणी जलवाहिनी टाकल्यानंतर या भागातल्या महिलांना विशेष करून जो कमी दाबाच्या पाण्यामध्ये त्रास होईल तो निश्चितपणे दूर होईल. मी या ठिकाणी एवढं राज्याला आश्वासन करू शकतो की पनवेल महानगरपालिकेच्या मधून काळुंदरा असेल, भिंगारी असेल या ठिकाणी अनेक विकास कामं झालेली आहेत. विशेष करून भिंगारीच्या बाबतीत बोलायला जाणं की इथे शाळेचं बांधकाम सुरू आहे, ते गटाचे बांधकाम सुरू केले आहेत, गावातल्या स्ट्रीट लाईटचं काम असेल ते केलं आहे. काळुंदरा गावामध्ये या ठिकाणी मेन जो मुख्य रस्ता आहे तो रस्ता आपण शिल्पच्या माध्यमातून डांबरीकरण करून घेतला. त्याला महानगरपालिकेच्या वतीने संपूर्ण गावामध्ये कॉलनी परिसरामध्ये आपण नवीन स्ट्रीट लाईटचे पोल टाकले, गावामध्ये डेनेची लाईट टाकली आणि त्याच पद्धतीने या भागामध्ये विशेष करून आपल्या चारशा घरातून एक मागच्या वेळी आमदार साहेबांना एक मागणी केली होती. काही जी जागा या ठिकाणी मुली आहे PWD, तर त्या जागेवरती उंच जलकुंभ उभारण्यासाठी या ठिकाणी त्यांनी टाकीची जी मागणी आहे, उंच पाण्याची टाकी, ती मागणीची मागणी त्यांनी निश्चितपणे केलेली आहे. आणि मला खात्री आहे की आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून आणि एमजीबीकडं आणि या ठिकाणी PWD पाठवून ही जागा आपल्याला लवकरात लवकर मिळेल. आणि निश्चितपणे काळुंदरा आणि भिंगारी या गावातील जे काही विकास कामं असतील ते विकास कामाशी भारतीय जनता पार्टी निश्चितपणे बांधील आहे. परंतु काही जे लोक आहेत आता मी त्याच्याची टीका करणार नाही, परंतु पुन्हा तरी एक तरुण पिढीला या ठिकाणी चेतावणी करून एक अतिशय चुकीच्या पद्धतीचं मार्गदर्शन या ठिकाणी करते आणि भारतीय जनता पार्टी ही विकास विरोधी आहे, विकास करू शकत नाही अशा पद्धतीने या ठिकाणी चित्र रंगवलं जातो. पण मला खात्री आहे की आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे युवा नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाने या भागातील जी काही उरत विकास कामं असतील ती निश्चितपणे पूर्ण करण्याचं काम आमचे तिन्ही नगरसेवक या ठिकाणी निश्चितपणे करते. मी काळुंदरे आणि भिंगारीवासींना एवढंच आश्वासन करू इच्छितो की आपण चिंता करू नका. भारतीय जनता पार्टी आणि लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब की ज्यांचं काळुंदऱ्या गावावरती आणि भिंगारीवरती विशेष प्रेम आहे, ते निश्चितपणे या नागरिक ज्या समस्या असतील, आपल्या ज्या अडचणी असतील, त्या सोडवण्यामध्ये निश्चितपणे आपल्या पाठीशी उभे राहतील असं आपणास आश्वस्त करतो.